शेगावला गजानन महाराजाच्या दर्शनाला कधी रेल्वेने गेला असाल तर साधारण जळगाव भुसावळ ही स्टेशन आली की कचोरीचे ठेले दिसायला सुरुवात होते पुढे शेगाव दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मंदिराबाहेरच्या रस्त्यावर पण असे ठेले आणि कचोरीचे हॉटेल दिसतात त्या सगळ्या ठेल्यावर आणि हॉटेलवर कचोरीच्या पुढे ठसठशीत अक्षरात लिहिलेलं असतं शेगाव कचोरी तसंच पुढे अमरावती गेलात तर गाडगेनगर वगैरे या भागात पण शेगाव कचोरी दिसून येते पुढे नागपूरमध्ये देखील असंच काहीसं आहे तिथून थेट ठाण्यातल्या विष्णूनगर सेंट जॉन स्कूल कल्याणमधल्या टिळक चौक कोळसेवाडी या भागात कचोरीची मोठी हॉटेल आहेत आता थोडं पुण्यात या डी पी रोड शास्त्री रोड नारायणपेठ इथं तर ही शेगाव कचोरी आजही फेमस आहे थोडक्यात काय तर विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ही शेगाव कचोरी पुऱ्या महाराष्ट्रात फेमस आहे यात वाद आणि दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण त्यामुळे या निमित्तानं एक प्रश्न पडतो की असं काय नेमकं आहे या कचोरी ती एवढी फेमस आहे आणि मुख्य म्हणजे मूळचा मराठी माणसाचा नसणारा कचोरी सारखा हा पदार्थ जवळपास सत्तर वर्षानंतर देखील संपूर्ण राज्यात टिकून कसा भीडु। आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर भिडून या मूळचा मराठी माणसाचा नसणारा पण तरीही शेगाव कचोरी या नावानं फेमस झालेला कचोरी या पदार्थाचं मूळ आहे दिल्लीत भारत पाकिस्तान फाडीनंतर पंजाबच्या तिरतराम शर्मा यांनी दिल्लीत चरितार्थासाठी सुरू केलेली कचोरी बरीच फेमस होती पुढे एकोणीसशे पन्नासच्या आसपास शर्मा यांना शेगाव रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये काम मिळालं तिथं शर्माच्या स्टॉलवर मिळणारी तेच तर्रार कचोरी शेगाव कचोरी म्हणून ओळख मिळू लागली इथल्या संत गजानन महाराजाच्या समाधी दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक या कचोरीकडे वळू लागला सुरुवातीला ती अवघ्या दोन आणण्याला मिळायची हळूहळू विदर्भात असलेल्या तिखटाची आवड ओळख पाहून शर्मा यांनी या कचोरीच्या चवीत थोडा बदल केला मुगाच्या डाळीऐवजी बेसन पीठ वापरायला सुरुवात केली मात्र कालांतराने रेल्वेनं मंजूर केलेल्या दरामध्ये तो चविष्टपणा टिकवणं अवघड झालं त्यानंतर ही कचोरी शेगाव स्टेशन सोडून शहरात स्थलांतरित झाली शर्मा यांच्यासाठी हाच टर्निंग पॉईंट ठरला शहरात त्यांना स्टेशनपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला शेरा शर्माच्या कचोरीचं नाव पाहून इतरांनी देखील याच नावानं कचोरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यांच्याकडूनच बाहेरच्या भागात म्हणजेच खामगाव अकोल्याकडे पण या कचोरीनं प्रवास सुरू केला त्यानंतर विदर्भात कचोरी फेमस व्हायला वेळ लागला नाही शेगाव कचोरी अवघ्या काहीच वर्षात अमरावती आणि नागपूरपर्यंत पोहोचली त्यामुळे शेगाव कचोरी हे आता केवळ आपली ओळख राहिली नसून ती आता संपूर्ण शेगावची ओळख झाली आहे या गोष्टीमुळं शर्मांना आपल्यावर प्रचंड जबाबदारी असल्याची जाणीव झाली कारण क्वालिटीमध्ये जर का कुठे तडजोड झाली असती तर शेगाव बरोबर त्यांचं देखील नाव खराब झाला असतं शेगावला राज्यभरातून येणारे भाविक हे शर्मा यांचे हक्काचे ग्राहक होते आजही आहेत पण हेच भाविक शर्माच्या कचोरीला विदर्भाच्या बाहेर नेण्यास कारणीभूत ने ठरले साधारण एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान पुण्यात या कचोरीचे ठेले उभे राहिले डी पी रोड शास्त्री रोड नारायणपेठ इथल्या काही ठेल्यांचं आज हॉटेलात रूपांतर आहे पुढे दोन हजार ते दोन हजार दहाच्या दशकात शेगावला जाणाऱ्या गजान महाराजांच्या भक्ताने केलेल्या आग्रहानंतर या कचोरीचं थेट ठाणे आणि कल्याण स्टेशन गाठलं मुंबईतील देखील या कचोरीनं आपलं प्रस्थ बसवायला सुरुवात केली कचोरीचं माहेरघर असलेल्या गुजरातसोबत राजस्थान मध्य प्रदेश इथून देखील ही मागणी होत गेली तिरथराम शर्मा यांच्या पुढच्या पिढीनं पण हा व्यवसाय तेवढ्याच समर्थपणे वाढवला शेगाव कचोरीच्या या वाढलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांनी तिरतराम शर्मा यांची शेगाव कचोरी अशी टॅगलाईन दिली स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या व्यवसायात त्यांनी काळानुरूप बदल केले सध्या या ठिकाणी पारंपरिक कचोरीसोबत कचोरी सँडविच मिक्स व्हेज कचोरी स्पेशल जैन कचोरी तीच कचोरी मिळते मात्र कचोरीवर प्रयोग केल्यानंतर देखील तिरतराम यांच्या मेन कचोरीच्या चवीला पुढच्या ते पिढीनं तेवढ्याच आत्मीयतेनं जपलेलं आहे त्यात कुठेही कसलीही तडजोड केलेली नाही एवढंच नाही तर त्यांच्या याच चवीला आय एस ओ नामांकन देखील मिळालंय हे आय एस ओ नामांकन मिळवण्याचा देखील एक वेगळा किस्सा आहे शेगाव येथे काही वर्षापूर्वी मुंबई येथील एक न्यायाधीश कामानिमित्त आले होते त्यावेळी त्यांनी गगन शर्मा यांच्या स्टॉलवरील कचोरीचा आस्वाद घेतला कचोरीबाबत आणि त्याच्या इतिहासाबाबत ऐकल्यानंतर त्यांनी स्वतःहून शर्मा यांना मानांकनाबाबत सांगितलं शर्मा यांनी या न्यायाधीशांनाच याबाबत मदतीचं आव्हान केलं त्यानंतर न्यायाधीशांनी मानांकन देणाऱ्या संस्थेला कचुरीबाबत कळवलं मार्च दोन हजार तेरामध्ये शेगाव कचोरीचं ऑडिट करण्यासाठी खास टीम शेगावात येऊन गेली गुणवत्ता सेवा स्वच्छता हे निकष तपासल्यानंतर या संस्थेनं शेगाव कचुरीला आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार आठ असे नामांकन दिलं महाराष्ट्रात भारतात नाही तर परदेशात पण शेगावची कचोरी पोहोचली गगन शर्मा सांगतात शेगावची ही प्रसिद्ध कचोरी आम्ही परदेशात नेण्यात यशस्वी झालो हो। आहोत बाहेरच्या देशात पाठवण्यासाठी खास बनवण्यात येणारी फ्रोजन कचोरी तीन दिवस खराब होत नाही तसेच ही कचोरी फ्रीजमध्ये ठेवली तर तीन महिन्यापर्यंत टिकते दुबई येथील एका हॉटेल कंपनीच्या शर्मा यांच्याशी करार देखील झालेला आहे त्यामुळे शेगाव कचोरी दुबईत देखील पोहोचलेली आहे यापूर्वी शेगावच्या कचोरीने पाकिस्तान व जपानचा प्रवास देखील केलेला आहे तेथील आनिवासी भारतीयांनी याची चव देखील चाकलेली आहे हे सगळं खरं आहे पण आता सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे शर्माच्या कचोरीचं रहस्य काय तर या स्वादिष्ट कचोरीची खासियत त्यामधल्या मसाल्यात आहे तीरथराम शर्मा यांच्या पाच मुलाकडून सोळा नातवंडाकडे मसाल्याचा तो फॉर्म्युला आला कितीही प्रयत्न केला तरी मसाल्याची रेसिपी शर्मा भावंड कोणालाच सांगत नाहीत घरातल्या मंडळीशिवाय कोणाला मसाला तयार करण्याच्या कामातही सहभागी करून घेतलं जात नाही आलं लसूण पेस्ट गरम मसाला बडीशेप अशा विविध सामग्रीपासून तयार केलेला हा मसाला मैद्याच्या आवरणात भरला जातो हाताचा हलकासा दाब देऊन तेलात सोडलेली ही कचोरी पुरीसारखी फुगते राजस्थानी कचोरी एवढी शेगाव कचोरी फुगत नाही बाहेरून ती काहीशी चपटी परंतु भरी वाचते शेगाव कचोरीत लाल मसाल्याचा वापरही होत नाही इतर कचोरीप्रमाणे इथे पुदिना मिरची पासून बनवलेली हिरवी चटणी चिंचगुळाची गोड चटणी किंवा दही सुद्धा मिळत नाही सोबत तोंडी लावायला मिळते ती केवळ मिरची काही ठिकाणी कचोरी तेज तर्रार तिखट केली जाते तर काही ठिकाणी तिखट आंबट गोड चव सांभाळली जाते पण तीरथराम शर्मा अशी टॅगलाईन असलेल्या कचोरीची चव कोणाच्याच हाताला येणार नाही हे मात्र नक्की बाकी तुम्ही शेगावची कचोरी खाल्ली आहे का आणि तुम्हाला त्या कचोरीची चव कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका